जानेवारी 2021 रोजी पेरणे येथे जयस्तंभ अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो अनुयायी येथे येत असतात। यावर्षीचा हा कार्यक्रम प्रतिकात्मक आणि अतिशय साध्या पद्धतीने व्हावा यासाठी शासनाने परिपत्रक निर्गमित केलेले आहे। या परिपत्रकान्वये या जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी या परिसरात बाहेरून कुठलीही व्यक्ती येणार नाही यासाठी स्थानिक प्रशासनाने निर्बंध घालावे असे देखील सांगण्यात आलेले आहे। त्याला अनुसरून माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी CRPC 144 अन्वये आदेशसुद्धा काढलेले आहेत आणि या आदेशान्वये कुठल्याही प्रकारची व्यक्ती वाहनं या कार्यक्रमासाठी येणार नाहीत याची दक्षता आम्ही घेत आहोत। कुठल्याही या कार्यक्रमाला जे प्रतिकात्मक कार्यक्रम जो होणार आहे त्याला जी लोक उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासाठी पोलीस दलातर्फे पास दिले जाणार आहेत आणि ते पास लोणीकंद शिक्रापूर आणि पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण या ठिकाणावरून वितरित केले जाणार आहेत। पासधारक व्यक्ती वगळता आणि वाहन वगळता इतर कुठलीही व्यक्ती या ठिकाणी 1 जानेवारीच्या कार्यक्रमाला येणार नाही यासाठी पुरेपूर दक्षता आम्ही घेत आहोत। या 144 CRPC च्या अन्वये काही निर्बंध देखील या परिसरात घालण्यात आलेले आहेत। त्यामध्ये सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारच्या अफवा किंवा चुकीची माहिती पसरवणे असेल यालासुद्धा प्रतिबंध करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या परिसरामध्ये कसल्याही प्रकारच्या होर्डिंग्स किंवा कुठल्याही प्रकारच्या सभा घेणे, कुठल्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कुठल्याही प्रकारच्या गर्दी होईल अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात आलेला आहे। या भागामध्ये जयस्तंभाच्या परिसरातील 18 गावांमध्ये CRPC 144 अन्वये काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत आणि या निर्बंधांमध्ये स्थानिक व्यवहारांना प्रतिबंध करण्यात आलेला नाही। जी स्थानिक आस्थापना असतील, दुकानं असतील, हॉटेल्स असतील ती चालू राहू शकतील, परंतु कुठल्याही प्रकारची नवीन स्टॉल, खाद्य विक्री असेल, पुस्तक विक्री असेल किंवा ते लावण्यामध्ये मात्र यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे। मात्र या भागात स्थानिक व्यक्तींनासुद्धा जमावबंदीचे आदेश लागू आहेत, त्यामुळे 5 पेक्षा अधिक लोक कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणार नाहीत याची दक्षता स्थानिक नागरिकांनीसुद्धा घ्यावायची आहे। या भागातील जे स्थानिक उद्योग आहेत त्या उद्योगांमध्ये काम करणारे जे कामगार आहेत, जे रात्रपाळीमध्ये काम करत असतील किंवा दिवसपाळीमध्ये काम करत असतील, त्यांना येण्या जाण्यासाठी अडचण होणार नाही याची दक्षता पोलीस विभागातर्फे घेतली जाणार आहे। अशा सर्व आस्थापना आणि अशा सर्व कामगारांना त्यांनी त्यांचे ज्या ठिकाणी ते काम करतात तिथले ओळखपत्र कॅरी करावे एवढी आमची पोलीस प्रशासनाची त्यांना विनंती आहे। 1 जानेवारीसाठी पुणे नगर या रस्त्यावरील वाहतूक ही आपण 31 डिसेंबरला दुपारी संध्याकाळपासून आपण ती बंद करण्यात येणार आहे। त्याचबरोबर या वाहतुकीला पर्यायी मार्ग जे असतील ते उपलब्ध करून दिले जाणार आहेत, त्यामुळे शिरूर, पाबळ, खेड, राजगुरुनगर हा जो रस्ता आहे या मार्गे नगरकडून येणारी जी वाहतूक आहे की जी मुंबईला जाते ती वळवण्यात येणार आहे। चाकणपासून ते शिक्रापूर हा मार्ग जो असेल तो बंद करण्यात येणार आहे वाहतुकीसाठी। त्याचबरोबर सोलापूरकडून जी वाहतूक येत असते ती वाहतूक चौफुला मार्गे नावरा फाटा तिथून शिरूर आणि पुणे नगर या मार्गे वळवण्यात येणार आहे। त्यामुळे या दिवशी म्हणजे 31 तारीख आणि 1 तारीख या तारखेला या भागातून प्रवास करणाऱ्या सर्व व्यक्तींनी याची आपण दखल घ्यावी आणि जे डायव्हर्जन्स पोलिसांनी उपलब्ध करून दिलेले आहेत त्या मार्गांचा आपण लाभ घ्यावा। जे असतील ते फक्त कार्यक्रमाला उपस्थित ज्यांना राहावयाचं आहे अशाच निवडक लोकांना पास दिले जाणार आहेत। इतर स्थानिक गावातील ज्या राहणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांना पासची आवश्यकता नाही, परंतु ज्या व्यक्ती अशा ठिकाणी समजा एखाद्या आस्थापनेत काम करत असतील किंवा जाणार असतील तर त्यांनी त्यांचं ओळखपत्र आणि त्या ठिकाणी काम करत असतील त्या आस्थापनेचं ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे। त्याचसोबत हा कार्यक्रम सगळ्यांना घर बसल्या पाहता यावा, घरात बसूनच त्याला आपल्याला अभिवादन करता यावं यासाठीची सुद्धा सुविधा दूरदर्शन त्याचबरोबर वेगवेगळ्या समाज माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यामुळे सगळ्या अनुयायांनी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आपल्या घरातूनच या सुविधेचा लाभ घ्यावा असे देखील आवाहन प्रशासनातर्फे आम्ही करत आहोत।